ओपन मध्ये सर्वात मोठं मैदान झालं होतं, तसं आजत मधलं महाराष्ट्र मधलं सगळ्यात जास्त गाडी आलं आणि सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या ठिकाणी या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अवर्जून बैलगाडी मार्ग या ठिकाणी उपस्थित झाले। कैलासवासी पैलवान सोमनाथ भाऊ यादव यांच्या स्मरणार्थ हे मैदान या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि या ठिकाणी या मैदानाचं सुंदर असं आयोजन नियोजन केलं होतं। शैलेश बाबा जाधव सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे मैदान या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि या मैदानामध्ये सकाळपासून 599 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला। एकूण या ठिकाणी या मैदानामध्ये 68 फेरे झाले, 9 सेमी आणि 1 फायनल या ठिकाणी दिवसा सकाळ संपन्न झाला आणि या मैदानाचं सुंदर असं आयोजन केल्याबद्दल या ठिकाणी आपल्याला एक दोन शब्द या ठिकाणी शैलेश बाबा या ठिकाणी आपले आभार व्यक्त करत आहेत। हॅलो नमस्कार सर, आमचा प्रथमतः आभार आहे सर्व बैलगाडाचे मालक, सर्व प्रेक्षक, सर्व मित्रमंडळी सर्वांनी महत्वाचं सहकार्य केलंय, सर्वांचा खूप खूप आभार। आणि पुन्हा एकदा असाच तरीने मोठं मैदान घेईन, त्यावेळी असाच भरपूर संख्येने मोठ्या संख्येने मला सहकार्य करतात अशी अपेक्षा वाटतो। सर्वांचा खूप 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 आभार। आय लव्ह यू सर्वांना, आय लव्ह यू। लक्षात घ्यायचं अशी मैदानं झाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक मैदान या ठिकाणी आदर्श मैदान होणार, कारण अशा मैदानाची काळाची गरज आहे, अशी पारदर्शक मैदान होणं काळाची गरज आहे। ना थांबू द्या, त्यांना थोडासा थांबू द्या, या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित होत आहे। आजच्या या मैदानामध्ये पैलवान कैलासवासी सोमनाथ यादव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मैदानामध्ये 9 क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील 9 क्रमांक पटकावला श्री स्वामी समर्थ मासोळी या गाडीचा 9 क्रमांक लढला आहे। आजच्या या मैदानातील 8 क्रमांकाचे मानकरी 11 क्रमांक या ठिकाणी पटकावला राणा ग्रुप निवडित पंढरपूर या गाडीचा 8 क्रमांक लढला आहे। आजच्या या मैदानातील निकाल घोषित होते आम्ही 7 क्रमांकाचा वाढकरी 7 क्रमांक पटकावला या ठिकाणी सिद्धेश्वर वासने वरुण या गाडीचा 7 क्रमांक लढला आहे। 6 क्रमांकाचे वाढकरी शिवरे प्रतिष्ठान आरवडी या गाडीचा या ठिकाणी आजच्या वादळात 6 क्रमांक लढला आहे। 5 क्रमांकाचे वाढकरी ब्रह्मा पडाळ कुमटे कोरेगाव या गाडीचा 5 क्रमांक लढला आहे। 4 क्रमांकाचे वाढकरी बाळा पडाळ यागाव या गाडीचा या ठिकाणी आजच्या वादळात 4 नंबर आलेला आहे। क्रमांकाचे मारकरी जावेद मुल्ला तांबळेकरा यांच्या साथीने या ठिकाणी आजच्या या मैदानातील 3 नंबरचा मानकरी आलेला आहे आणि दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली। सदाभाऊ मास्टर रेठवे आणि होरदारी माता प्रसन्न होरदारकर या दोन गाड्यामध्ये खरोखर अटीतटीची लढत झाली। त्या लढतीमध्ये या ठिकाणी शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला 1 नंबरचा मानकरी आजच्या या मैदानातील आदत किंग ठरलेला आहे सदाभाऊ मास्टर रेठवे यांचा 1 नंबर आणि 2 नंबरचा वारकरी होरदारी माता प्रसन्न होरदारकर या गाडीचा 3 नंबर आलेला। उपस्थित सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचे अधिकारी चालकांचे हार्दिक अभिनंदन। पुण्यामध्ये पुण्यात सुद्धा या ठिकाणी आदर्श मोठं मैदान झालं होतं, त्याही मैदानामध्ये 1 नंबरची मानकरी ठरला होता हा माहिती आदत किंग म्हणून ज्याचं नाव घेतलं जाईल असा सदाभाऊचा या ठिकाणी माहिती आजच्या या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ठरलेला आहे। त्यांना या ठिकाणी चषक मानाची गदा आणि रोख रक्कम 51,000 देऊन सन्मानित केलं जात आहे आणि या ठिकाणी सर्व बक्षीसदात्यांनी पुढे यायचं आहे। ज्यांनी या ठिकाणी या मैदानासाठी बक्षीस दिले त्या सर्व बक्षीसदात्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे। गदा द्या खाली, गदा घ्या खाली। ओ
मोरे खाली तुम्हें खाली प्रथम क्रमांकाचे पक्ष वितरण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या व समालोचकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. जय जवान जय किसान. महाराष्ट्र मध्ये पेड़गाव मध्ये त्या दिवशी एक मैदान झालं सुनील मोरेंना घेतलेलं आणि त्यानंतरन आज जे मैदान महाराष्ट्र मध्ये झालेलं आहे आदत एक नंबरचं मैदान घेतलं शैलेश बाबा यांनी. टाइगर ग्रुप बद्दल मी ऐकून होतं पण आज मी जाणलं की खरोखर न्याय देणारा हा ग्रुप आहे आणि या बाबांना आज मैदान करून दाखवलंय. बैलगाडी क्षेत्रातील सर्व माणसांना न्याय मिळवून दिलेला आहे. आपण दोन शब्द बाबांकडून ऐकणार आहे. बाबा नमस्ते. सर्वात प्रथम मी सर्व बैलगाडी मालक शेतकरी बांधवांतर्फे मी तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्ही महाराष्ट्रातलं एकदम सर्वात मोठं आणि सुंदर मैदान या ठिकाणी घेतलेलं आहे. आदतचं ते माहिती सगळ्यांना आदतचं घेतलंय पण तर या मैदान काय सांगताल या मैदानाविषयी. आजच्या मैदान अतिशय सुसज्ज आणि छानस अतिशय सुंदर असं मैदान झालेलं आहे आणि या मैदानाबद्दल म्हणजे शंका कुशंका निर्माण करण्यात आली तरीही त्यातून सुनील मोरे आमचे कार्लोस पहलवान कुठे आहेत. सुनील मोरे कार्लोस पहलवान यांनी खूप सहकार्य केल्यामुळे हे मैदान भव्यदिव्य स्वरूपाचं झालंय आणि अशाच तऱ्हेने इथून पुढची मैदाने व्हावीत हीच माझी इच्छा आहे. बाकीचे सर बोलतील. त्या काय सांगताल तुम्ही एवढ्या वर्ष जुने जाणते तर काय मैदानाविषयी सांगताल. खरं आहे कसं आहे खटाव तालुका आणि त्यातली पेडगावचं मैदान म्हणजे हे एक बैलगाडी शर्यतीची एक पंढरी आहे आणि या मैदानावरती जमणारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा सर्व बैलगाडी मालक अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो कारण मैदान बैल पळायला एक नंबरचं आहे. प्रेक्षकांना पाहिला मैदान एकदम एक नंबरचं आहे आणि आजच्या मैदानाचं श्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष शैलेश बाबांनी आजचं जे मैदान आयोजित केलं आणि त्याला सर्व गाडी मालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला कारण सर्वांना खात्री होती की शैलेश बाबांनी या ठिकाणी मैदान घेतले म्हणजे कुठल्याही गाडीवर अन्याय होणार नाही आणि आजच्या मैदानाला या ठिकाणी खास आवर्जून खटाव आणि कोरेगाव तालुक्याचे आमदार ते महेश दादा शिंदे यांनी सुद्धा सकाळी उद्घाटनाला या ठिकाणी मैदानाला आले होते. सर्व त्यांचे कार्यकर्ते सर्व मित्रमंडळी या ठिकाणी वायवरून विक्रम डोंगरे या ठिकाणी विक्रमभैया डोंगरे उपसभापती वाई तालुका पंचायत समिती हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. सर्वच मित्रमंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं बाबांच्या मैदानाला आले सर्वांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. सर्व बैलगाडी मालकांनी सुद्धा गाड्या वेळेत झुपल्या पंचांनी निर्णय अतिशय अचूकपणे दिले आणि झेंडा पंचांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यामुळे मैदानी यशस्वी या ठिकाणी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल या ठिकाणी अशीच मैदानं पुन्हा देखील हवीत अशी मी आपल्याला सर्व बैलगाडी मालकांनी सुद्धा विनंती करतो की आपण सर्वांनी सुद्धा असं चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. आपल्या सर्वांचे लाडके सुनील मोरे काय सांगताल आजच्या मैदानाबद्दल. आदत मैदान सुंदर तर घेतलंच पण काय तुम्ही भावना काय व्यक्त करताय. आदत मैदान आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये
मैदान रोज आदत ची होती पण त्या आदत मध्ये एकही मैदानाचा टॉपच्या मैदानाचा फायनल झाला नाही आणि हे आदतचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आतापर्यंत झालं नाही इथून पुढलं काय सांगू शकत नाही असं मैदान या ठिकाणी आदतचं आज या ठिकाणी टॉपचं या ठिकाणी संपन्न झालं त्यासाठी मोलाचं सहकार्य लाभतं प्रत्येक वेळेला झेंडवाल्याची आजच्या या मैदानात एक सुद्धा तक्रार झेंडवाल्याची आली नाही की आमची गाडी पुढे सुटली मागे सुटली त्यामुळे सगळे श्रेय झेंडवाल्याना जातं आमचं फक्त गाड्या खाली पाठवायचं काम असतं काय सांगताल झेंड प्रत्येक मैदान मी विचारण्याचा प्रयत्न केला तुम्ही बोलत नाही आज तरी थोडं तरी मैदानाबद्दल बोललं पाहिजे मैदान एक नंबर झालं आदतचं मैदान गाडी मार्गाने सगळ्यांचं 100% सहकार्य आहे नक्कीच धन्यवाद